शहरातील खड्ड्यांवरून सांगली महापालिकेच्या कारभारावर भाजप मंत्र्यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. सोमवारी सांगलीमध्ये भाजपा नेते माजी आमदार दिनकर पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगली महापालिका कारभाऱ्यांच्यावर टीका केली होती. यावर आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पलटवार केला आहे. बांधकाम मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या राज्यातील खड्डेमुक्त रस्त्यांचे काय झाले आधी सांगावे, तसेच पालकमंत्री म्हणून सुभाष देशमुख सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी किती वेळ देतात असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित केला आहे. असताना ते किती वेळा सांगली जिल्ह्यामध्ये आले, किती वेळा त्यांनी सांगलीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवले, सांगली जिल्ह्याच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये असेल, शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये असतील, त्यांनी किती प्रश्न सोडवले याचं पहिलं उत्तर. केवळ निवडणुका आल्यानंतर तुम्हाला आता सांगली महानगरपालिकेची आठवण येते आणि सांगलीच्या घराघरामध्ये मी पोहोचणार आहे असं कुठे म्हटलं, यावरूनच तुमचं एक खरं म्हणजे स्वार्थीपणा दिसून येतो. सांगलीकर जनता गेल्या 3 वर्षामध्ये तुम्हाला चांगली ओळखते आहे. हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष समर्थ आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरता निश्चित येतील. त्यामुळं आम्ही या सर्व निवडणुकीच्या आव्हानास समर्थपणे तयार आहोत.